हॅलो एवरीवन, आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 2 ही समजून घेणार आहोत व त्यावर आधारित जो काही सराव संच आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत. मग या कृतीपत्रिकेमध्ये नेमकं काय आहे तर विस्थापन आणि अंतर, गती, त्वरण, न्यूटनचे गतिविषयक समीकरण या सर्वांची माहिती दिलेली आहे. मग यावर आधारित जो सराव संच आहे तो या ठिकाणी आपण सोडवणार आहोत. तर चला सुरू करूया सराव संच. प्रश्न क्रमांक 1, एखादी वस्तू गतिमान आहे की नाही हे ठरवण्यासाठी तुम्हाला कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो? अतिशय सोपं उत्तर आहे की वस्तू गतिमान आहे का नाही हे ठरवण्यासाठी ती वस्तू हालचाल करते आहे की नाही हे आधी बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती दिशा बदलते आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. आणि नंतर ती जागा बदलते आहे की नाही हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. जर या तिन्ही गोष्टी ती वस्तू करत असेल तर ती वस्तू गतिमान आहे हे आपण ठरवू शकतो. मग हे त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न दुसरा पाहूया आपण. प्रश्न दुसरा की दैनंदिन जीवनातील वर्तुळाकार गतीची विविध उदाहरणे शोधा. अतिशय सोपा प्रश्न आहे. 7वी 8वीलाही हा प्रश्न तुम्हाला आलेला असेल आणि त्याचं उत्तरही फार सोपं आहे की जसं तुम्ही सायकल चालवतात, मग सायकलचं जे तुमचं चाक आहे ते एक वर्तुळाकार गतीचं उदाहरण आहे. किंवा गाडी असते, गाडीसुद्धा वर्तुळाकार, गाडीचं जे चाक आहे ते सुद्धा वर्तुळाकार गतीचं उदाहरण आहे. तुम्हाला यात्रा माहिती असेल, मग यात्रेमध्ये जर तुम्ही कधी गेला असाल तर त्या ठिकाणी गोल आकाराचा मोठा पाळणा असतो, तर त्या गोल आकाराच्या मोठ्या पाळण्यामध्ये सुद्धा वर्तुळाकार गती असते. किंवा अजून साधं सोपं उदाहरण, घरामध्ये जे भिंतीवरचं घड्याळ असतं त्या घड्याळामध्ये फिरणारे जे काटे असतात ते सुद्धा वर्तुळाकार गतीचं उदाहरण आहे. हे त्याचं उत्तर आहे थोडक्यात. आता प्रश्न क्रमांक आपण 3 पाहूया की घड्याळाच्या सेकंद काट्याच्या टोकाचे निरीक्षण करा, त्याची चाल व वेगाविषयी काय सांगा. बघा, त्याची चाल आणि वेग जर बघितला तर चाल ही एकक कालावधीमध्ये असते. म्हणजेच एकक कालावधीमध्ये सेकंद काटा, तास काटा किंवा मिनिट काटा हा त्याचं एक फेरी पूर्ण करत असतो. आणि त्याचबरोबर वेग जो असतो तो एक समान गतीचा वेग असतो त्याचा, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. म्हणजेच एकक कालावधीमध्ये तो त्याची चाल पूर्ण करत असतो आणि एक समान गतीने पूर्ण करत असतो सेकंद काटा घड्याळातील. हे त्याचं सोपं आणि साधं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा बघा, चौथा सोपा आहे. बघूया आपण की अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या 3व्या नियमावर आधारित आहे. तर अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या 3र्या नियमावर आधारित आहे हे लक्षात ठेवा. मग आता अग्निबाणाच्या उड्डाणामागील आपण तत्व समजून घेऊ साध्या सोप्या भाषेमध्ये. बघा, जेव्हा रॉकेट अंतराळामध्ये उडण्यासाठी तयार असते त्यावेळेस रॉकेटमधून एक ज्वलनशील जो तीव्र गतीचा जो वायू असतो तो बाहेर पडत असतो आणि तो बाहेर पडल्यामुळे त्या ठिकाणी एक बल निर्माण होते. त्याच्या विपरीत काय होतं की जे जमीन असते त्या जमिनीकडून सुद्धा एक बल कार्यरत होत असते आणि त्यांच्या परस्पर बला शक्तीने, बलाने काय होत असतं, ते जे अग्निबाण आहे किंवा तो जो रॉकेट आहे तो काय होतो, उड्डाण करत असतो. तर हे त्यामागचं सोपं साध्या शब्दात स्पष्टीकरण आपण लिहू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 5वा प्रश्न. तुमच्या सभोवताली 5 उदाहरणे घेऊन त्यांचे न्यूटनच्या गतिविषयक नियमांवर आधारित स्पष्टीकरण करा. आता 5 उदाहरणं जर आपण बघितली तर बघा, क्रिकेट खेळताना मारलेला चेंडू किंवा क्रिकेटमधील जो चेंडू मारलेला आहे तो पकड त्याचा कॅच पकडणं, त्याचबरोबर होडीतून जमिनीवर, म्हणजे जी पाण्यात होडी आहे त्या होडीतून आपण जर जमिनीवर उडी मारली तर ते झालं, किंवा विहिरीतून पाणी काढणं, या अशा वेगवेगळ्या उदाहरणातून आपल्याला न्यूटनचे गतिविषयक नियम स्पष्ट करता येऊ शकतात. मग आता त्याचा आपण एक एक करून स्पष्टीकरण बघूया. जसं की क्रिकेटचा बॉल मारल्यानंतर तो उंच आकाशामध्ये जातो आणि पुन्हा काय तो खाली येत असतो. मग हे एक उदाहरण झालं.
किंवा स्पष्टीकरण झालं. त्यानंतर क्रिकेटमध्येच दुसरं उदाहरण आपण पाहू की जो चेंडू आहे तो टोलवल्यानंतर मारल्यानंतर त्याचा कॅच पकडणं, मग कॅच पकडताना तो जो खेळाडू आहे तो कॅच पकडताना थोडासा हाताला मागे नेतो, म्हणजेच काय करतो तर त्या चेंडूचा तो कुठेतरी वेग कमी करतो. मग हे एक न्यूटनच्या गतीविषयक नियमांवर आधारित उदाहरण आहे, त्याचं स्पष्टीकरण आहे. त्यानंतर तिसरं जर आपण बघितलं तर विहिरीतून पाणी काढताना अचानकपणे त्याचा दोर जर तुटला तर काय होतं, आपण मागे आपला झोक जातो, बरोबर आहे का नाही. मग हे एक त्याचं उदाहरण झालं. त्याचबरोबर अजून आपण उदाहरण पाहिलं तर एखाद्या होडीमध्ये आपण असाल आणि ती होडी जमिनीच्या जवळपास असेल, त्या होडीतून जर आपण उडी मारली तर काय होतं जमिनीवरती, तर काय होतं ती होडी थोडीशी हलते आणि मागे सरकते. त्याचबरोबर सायकलीचं एक उदाहरण घ्या की सायकल चालवताना तुम्ही पॅन्डलवरती समान दाब किंवा जास्त दाब देता, बरोबर आहे. तो दाब आपण कायम एक समान ठेवतो, जर आपण तो दाब कमी केला तर काय होऊ शकतं, थोड्या वेळाने आपोआप सायकलीचा वेग कमी होऊन जातो. मग ही अशी 5 उदाहरणं आहेत आणि त्यावर आधारित त्यांचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघूया, 6वा प्रश्न. समान वेग असणाऱ्या चेंडूपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते. बघा, साधं सोपं उत्तर आहे, कारण की क्रिकेटचा जो चेंडू आहे तो बॅटने टोलवल्यानंतर मारल्यानंतर त्या चेंडूचा वेग आणि बॅटचा वेग हा अधिक असल्यामुळे तो चेंडू वेगाने पुढे सरकतो, बरोबर. आणि विस्थापनही तेवढ्या प्रमाणात होत असतं, त्यामुळे तो चेंडू थांबवणं थोडं कठीण जातं. परंतु टेनिसचा चेंडू, त्यामधलं विस्थापन आणि त्यावरती लागणारं जे बल आहे किंवा जो वेग आहे ते कमी असतो, त्यामुळे तो थांबवणं सोपं असतं. क्रिकेटच्या चेंडूवर लावलेलं बल आणि वेग जास्त असल्यामुळे तो थांबवणं कठीण जातं. आता पुढचा 7वा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. समजा स्कूटर व ट्रक यांची टक्कर झाली तर दोघांपैकी कोण दूरवर फेकलं जाईल असे तुम्हाला वाटते, तुमच्या शब्दातल्या. साधा आणि सोपा प्रश्न आहे, अतिशय कॉमन सेन्सवर आधारित हा प्रश्न आहे. या ठिकाणी साहजिक स्कूटर जी आहे ती काय होणार आहे, दूरवर फेकली जाणार आहे. जर स्कूटरच्या बदल्यात आपण बघितलं ट्रक, तिचा वेग आणि त्याचबरोबर जे बल आहे ते जास्त असणार आहे स्कूटरच्या मानाने, त्यामुळे दोघांची जर टक्कर झाली तर ट्रक जागेवरच राहील, मात्र त्या ट्रकने लावलेल्या बलामुळे आणि वेगामुळे काय होईल, ती स्कूटर दूरवर फेकली जाणार आहे. शेवटचा जो प्रश्न आहे या ठिकाणी आपण बघूया, हा समीकरणावर किंवा सूत्रावर आधारित आहे. 8वा प्रश्न आपण बघूया. एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर, नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर व अंतिम 3 सेकंदात 14 मीटर जाते तर सरासरी चाल काढायची आहे. आता सरासरी चाल काढताना त्याचं जे सूत्र आहे ते सूत्र काय आहे, की सरासरी चाल बरोबर पार केलेले एकूण अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी. मग आता या ठिकाणी पार केलेले एकूण अंतर किती झालं, 18 + 22 + 14, या तिघांची बेरीज किती होणार आहे, 54 होणार आहे, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर लागलेला एकूण काल किंवा काळ, मग तो किती आहे, 3 + 3 + 3 म्हणजेच 9. मग 54 / 9 यांचा भागाकार केला तर आपलं उत्तर येणार आहे 6 मीटर सेकंद, हे त्याचं उत्तर आहे. अतिशय सोप्या पद्धतीने सरासरी चाल ही आपण काढू शकतो. सो आय होप तुम्हाला कृतीपत्रिका क्रमांक 2 वरील सराव संच जी काही 8 प्रश्न होती ती समजली असतील. मग अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.